मी एका टेबलवर कॉफी घेऊन जात होते की तेवढ्यात माझे मालक मला बोलू लागले की रिया या टेबलवर अजून तू सर्व्हिस दिली नाहीस माझ्या मालकाचं बोलणं ऐकून मी लगेचच दुसऱ्या टेबलवर पोहोचले तेव्हा तिथे तर एक माणूस तोंडाला मास्क लावून बसला होता मी त्याला विचारलं की हां सर बोला काय पाहिजे तुम्हाला माझ्या विचारण्यावर तो माणूस काही न बोलता मला फक्त निरखून पाहत होता त्याच्या अशा वागण्यावर मी जरा हैराण झाले मग मी पुन्हा एकदा पेशेवर हसू माझ्या चेहऱ्यावर आणलं आणि पुन्हा विचारलं सर तुम्ही तुमची ऑर्डर सांगा या वेळेला देखील तो मला एक टक बघत होता त्याने त्याची ती नजर माझ्यावर तशीच टिकवून ठेवली आणि फक्त एका चहाची ऑर्डर दिली मग मी देखील चेहऱ्यावर हसू आणून चहा सांगण्यासाठी तिथून निघून आले परत येऊन काउंटरजवळ उभी राहिले तेव्हा माझं लक्ष पुन्हा त्या माणसावर गेले तो माणूस अजूनही त्याचा मोबाईल वापरत मला सारखा चोरून चोरून पाहत होता मी विचार केला की ठीक आहे जाऊ दे तसंही असे खूप सारे पुरुष रोजच्या रोज येथे येत होते म्हणून मी देखील त्या माणसाकडे इतकं लक्ष दिलं नाही परंतु काही वेळातच जेव्हा मी त्याला चहा देण्यासाठी दुसऱ्या वेटरला पाठवलं तेव्हा ती चहा देण्यासाठी गेली आणि दुसऱ्या क्षणी तीच चहा घेऊन माझ्याजवळ परत आली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर विचित्रच हावभाव होते ती वेटर म्हणजे माझी मैत्रीण माझ्यासमोर तो चहाचा ट्रे जोरात आपटत बोलू लागली की तूच जाऊन देत त्याला चहा माझा खूप अपमान केला आहे त्याने मी तिला हैराणीने विचारलं की का काय झालं चहा घेण्यासाठी नकार दिला का त्याने यावर माझी मैत्रीण जरा रागातच बोलू लागली की तो माणूस बोलतोय की त्याला हा चहा फक्त तीच वेटर सर्व करेल जी वेटर ऑर्डर घ्यायला गेली होती मी अगदी हैराणीने तिला विचारलं ही कसली मागणी आहे तेव्हा ती माझ्या हातामध्ये मा चहाचा ट्रे ठेवत बोलू लागली जाऊ देत काही माणसं अशीच असतात जे फक्त इथे मुलींना बघायला येतात तू हा चहा घेऊन जा मग मी पण माझ्या रागावर नियंत्रण मिळवत त्याला चहा द्यायला गेले तेव्हा तो थँक्यू बोलत चहा पिऊ लागला त्यानंतर त्या माणसाने ना माझ्याकडे पाहिलं आणि नाही माझ्यासोबत काही बोलला मला खूप राग आला की एक ऑर्डरच तर द्यायची होती ना मग माझ्या मैत्रिणीसमोर हे असं बोलण्याची काय गरज होती की जी वेटर ऑर्डर घेऊन आली आहे तीच वेटर मला सर्व करेल चहा प्यायल्यानंतर त्याने टेबलवर दोन हजाराची नोट ठेवली आणि शांतपणे निघून गेला तो पहिला असा कस्टमर होता जो फक्त चहासाठी दोन हजार रुपये देऊन गेला होता त्या माणसाचं ते वागणं मला खूपच हैराण करून टाकणार होतं त्यावेळी मला ही कल्पना अजिबात नव्हती की ज्या व्यक्तीला आज मी पाहिलं आहे तोच व्यक्ती माझं आयुष्य अगदी पूर्णपणे बदलून टाकणार आहे मग सुट्टी झाल्यानंतर रात्री आठ वाजता मी हॉटेलमधून घरी परत आले दिवसभराच्या कामामुळे मी खूपच थकले होते त्यामुळे घरी येताच बेडवर आडवी पडले आता मला झोपून थोडाच वेळ झाला होता की अचानक वहिनीने येऊन मला उठवलं मी अगदीच खडबडून जागी झाले तेव्हा समोर वहिनी अगदी डोळे वटारून माझ्याकडे बघत होती तिने तिचा हात माझ्या पुढे केला आणि मग बोलू लागली की दे पगार दे आज पहिली तारीख आहे विसरली होतीस का तू पगार द्यायला यावर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि पर्समधून सगळा पगार काढून वहिनीच्या हातात दिला पैसे घेऊन वहिनी निघून गेली आणि मी मात्र माझ्या या बेरंग आयुष्याचा विचार करत राहिले खरं तर तीन वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला आई वडील गेल्यानंतर तर माझ्या वहिनीने माझं जगणं अगदी नकोस केलं होतं वहिनी पहिल्यापासूनच मला अजिबातच पसंत करत नव्हती माझा प्रॉब्लेम हा होता की माझ्याजवळ राहण्यासाठी जागा नव्हती त्यामुळेच मी भावाच्या उपकाराखाली जगत होते नोकरी देखील कदाचित मी केली नसते परंतु मला माझ्या खर्चासाठी देखील पैसे मिळत नव्हते त्यामुळे जेव्हा मला समजलं की परिसरातील एक मुलगी वेटरचं काम करते मी तिला विचारलं तेव्हा तिने मला देखील कामाला लावलं परंतु दादा मात्र माझ्या नोकरीच्या अगदी विरोधात होता मला विश्वास होता की वहिनी देखील मला नोकरी करू देणार नाही परंतु मी हैराण झाले जेव्हा वहिनीने माझी साथ दिली आणि नोकरी करण्याची परवानगी मिळवून दिली मला वाटलं कदाचित ती बदलली आहे परंतु तिचं वागणं तेच होतं जसं ती माझ्यासोबत पहिल्या दिवसापासूनच वागत होती जेव्हा महिना पूर्ण झाला तेव्हा घरी येऊन मी वहिनीला सांगितलं की आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे मी आनंदाने पर्समधून पैसे काढून वहिनीला दाखवले तेव्हा तिने अगदीच रागाने ते पैसे माझ्या हातातून हिसकावून घेतले आणि कुटील हास्य करत बोलू लागली की शाब्बास आता प्रत्येक महिन्याला कमावून माझ्या हातामध्ये मा असाच पगार ठेवत जा वहिनीच्या या वागण्यावर मी अगदी हक्काबक्का होऊन तिचं तोंड पाहू लागले परंतु नंतर मला समजलं की यामुळेच वहिनीने मला नोकरी करण्याची परवानगी मिळवून दिली होती जेणेकरून मी पैसे कमावेन आणि ती माझ्याकडून हिसकावून घेऊ शकेल तेव्हापासून तर आत्तापर्यंत फक्त हेच घडत आलं होतं कधी कधी मन करायचं की ही नोकरी सोडावी परंतु नोकरी सोडली असती तर घरामध्ये राहणं देखील माझ्यासाठी अगदी कठीण झालं असतं असो दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉटेलमध्ये गेली तेव्हा थोडी उदास होते माझ्या मैत्रिणीने विचारलं की काय झालं रिया असं वाटतंय की वहिनीने या वेळेला देखील तुझा पगार घेतलाय मी अगदी उदासीने मान हलवून होकार दिला तेव्हा माझी मैत्रीण मला बोलू लागली की रिया अगं कधीपर्यंत सहन करशील हे सर्व आता तुला तुझा देखील विचार करायला पाहिजे यावर मी अगदी सुस्कारा टाकत बोलू लागले की माझ्या हातामध्ये काय आहे मला राहण्यासाठी जागा पाहिजे आणि दादाच्या घराशिवाय आणखी कुठे राहणार यावर माझी मैत्रीण नम्रताने माझ्याकडे पाहिलं आणि हसत बोलू लागली की अगं बाई हॉस्टेलमध्ये राह ना स्वतः कमव आणि स्वतःवरच खर्च कर स्वतःच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जग आणि जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा कोणासोबत तरी लग्न होऊन जाईल मी तिचं ते म्हणणं अगदीच धुडकावलं कारण की अशा मुलींना आमच्या समाजात खूपच वाईट साईट बोललं जात होतं आणि ते शब्द मला स्वतःसाठी ऐकायचे नव्हते नम्रता अगदी शांतपणे बोलू लागली की अरे यार रिया चांगल्या नोकरीसाठी हॉस्टेलमध्ये राहायला तुला काय प्रॉब्लेम आहे असं कर कॉलेजमध्ये ॲडमिशन घे आणि सोबतच नोकरी देखील कर हॉस्टेलमध्येच दे थांब तुझं शिक्षण देखील चांगलं होईल आणि नोकरी देखील चालू राहील हे ऐकून मी नम्रताकडे हैराणीने पाहिलं तेव्हा ती मला धीर देत बोलू लागली की ऐक माझं बोलणं तुला खूप चांगलं वाटेल मला हे सगळं ऐकून इतकं वाईट वाटतंय परंतु तू तर ते सगळं सहन करतेस मग तुझ्या मनाची काय अवस्था होत असेल ते अगदीच बरोबर बोलत होती माझ्यासाठी एक एक क्षण त्या घरामध्ये घालवणं एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हतं मी म्हणाले की वहिनी मला पुढे शिकण्याची कधीही परवानगी देणार नाही तिची अशी अजिबातच इच्छा नसेल की मी माझ्या कमाईतील एक रुपया देखील स्वतःच्या शिक्षणावर खर्च करावा यावर नम्रता हसून बोलू लागली की अगं मग ते घर सोड तिथे आता उरलंय तरी काय तुझ्यासाठी अगं या जगात खूप साऱ्या अशा मुली आहेत ज्या समाजात कोणत्याही नातेवाईकाशिवाय एकट्याने राहतात शांतपणे ते घर सोड आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जग मी त्यावेळेला तरी नम्रताचं ते बोलणं टाळलं परंतु तिची ती गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून गेली होती माझ्या डोक्यामध्ये तेच तेच विचार चालू होते त्यात वहिनीने अजूनच भर टाकली संध्याकाळी जेव्हा मी घरी आले तेव्हा माझ्यासाठी ते जेवण होतं ते तिच्या कोणत्या तरी मुलाने खाल्लं मी खाण्याबद्दल विचारलं तेव्हा तिने पूर्ण घर अक्षरशः डोक्यावर घेतलं की एके दिवशी माझ्या मुलाने एक पोळी काय जास्त खाल्ली ही तर त्याच्या घशातून ते जेवण काढण्याच्या मार्गावर आहे मी अगदी थक्क झाले होते हे असं पहिल्यांदाच झालं नव्हतं वहिनी तर नेहमीच अशीच वागायची एकतर नम्रताचं ते बोलणं आणि त्यात वहिनीचं हे असं अपमानित करणारं वागणं आणि मनाला बोचेल असं बोलणं मला अजिबातच समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी मी नम्रताला सांगितलं की तू एखाद्या कॉलेजबद्दल चौकशी कर जर माझं ॲडमिशन तिथे होणं शक्य असेल तर ॲडमिशन करून घे मी आता माझं आयुष्य थोडं बदलवू इच्छिते दादाला तर तसंही मी या घरात असले काय किंवा नसले काय काहीच फरक पडत नाही माझ्या या निर्णयावर नम्रता देखील खूप खुश झाली आणि मी देखील निर्धास्त होते परंतु एक भीती होती तीच भीती जी आपण काहीतरी नवीन करताना प्रत्येकाच्या मनामध्ये असते ती भीती माझ्या मनात देखील होती सध्या तरी तिकडे माझं ॲडमिशन झालं आणि इकडे मी घरामध्ये पुढचं शिक्षण घेण्याबद्दल सांगितलं आता माझ्या तोंडातून हे सगळं निघालंच होतं की दादा तर शांत बसला होता परंतु वहिनीने तर अक्षरशः गोंधळ घातला की देवाला हा दिवस देखील दाखवायचा होता का लोक काय बोलतील मी लगेचच बोलू लागले की लोक तर त्यावेळेला काहीच नाही बोलले जेव्हा मी कंबाईला निघाले होते आता लोक कशाला काय बोलतील आता तर मी शिक्षणासाठी जात आहे यावर दादा मला बोलू लागला की जर मी तुला अडवलं तर तू माझं बोलणं ऐकशील एक मी एका क्षणासाठी थोडे नरमले परंतु माझ्या निर्णयावर माझं पूर्ण आयुष्य अवलंबून होतं म्हणून मी अगदीच न घाबरता बोलू लागले की प्रश्नच निर्माण होत नाही मला शिकायचं आहे आणि हॉस्टेलमध्ये राहूनच शिकायचं आहे मग त्यानंतर तू माझ्यासोबत संबंध ठेव किंवा नको ठेवूस मला परवानगी दे किंवा नको देऊस मी आता तुमच्या घरामध्ये एक ओझं म्हणून राहू इच्छित नाही यावर दादा हैराणीने बोलू लागला की जर तुला आमच्या परवानगीची गरजच नाही मग आम्हाला काय विचारतेस मी अगदी शांतपणे म्हणाले की मी तुम्हाला फक्त हे सगळं सांगते मी असंही जाऊ शकत होते परंतु मला तुला सांगून जायचं होतं जेणेकरून तुला कल्पना असेल की मी नक्की कुठे जात आहे उद्या मी इथून जात आहे आजपर्यंत माझ्यासोबत वहिनीने जे काही केलं किंवा तू माझ्यासोबत जे काही वागलास ते मी सगळं याच घरात सोडून जात आहे जर तुला माझ्यासोबत संबंध ठेवायचा असेल तर मला देखील आनंदच होईल नाहीतर तुझी इच्छा परंतु आता ही सगळी परिस्थिती माझ्या सहनशक्तीच्या पलीकडची झाली आहे असं सगळं बोलून मी खोलीत गेले त्यानंतर माझ्यासोबत कोणीच काहीच बोललं नाही मी एक दिवस तिथेच थांबले जेणेकरून दादा किंवा वहिनी माझ्यासोबत काहीतरी बोलतील परंतु हे शक्य नव्हतं आणि हे मला माहीत होतं जेव्हा मी माझं सामान बांधून जायला निघाले तेव्हा दादाला सांगितलं की मी जात आहे तेव्हा तो त्याचं तोंड फिरवून त्याच्या खोलीत निघून गेला सोबतच वहिनी देखील अगदीच रागाच्या स्वरात बोलू लागली की आता जात आहेस तर परत मागे वळून येऊ नकोस असं समाज की तुझं कोणीच नाही मी अगदी दुःखी होऊन तिथून बाहेर निघाले नम्रताने मला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सोडलं मी थोडं टेन्शनमध्ये दे देखील होते आणि खुश देखील होते कारण की मला आशा होती की आता माझं एक खूप चांगलं आणि नवीन आयुष्य सुरू होणार आहे माझी रूममेट एक खूप चांगली मुलगी होती दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेले शिक्षण सुरू झालं होतं परंतु जेव्हा खर्चाचा हिशोब केला तेव्हा नोकरी आधीपेक्षा देखील जास्त महत्त्वाची होती मी त्या हॉटेलशिवाय आणखी एका रेस्टॉरंटमध्ये दे देखील एक दोन तासासाठी वेटरचं काम करायला सुरुवात केली आता नवीन रेस्टॉरंटमध्ये जाऊन मला दोन दिवस झाले होते की जेव्हा तोच त्याच दिवशीचाच माणूस मला तिथे दिसला आज देखील तो मास्कमध्ये मा दे लपलेला होता आणि त्याने मला पाहिलं नव्हतं परंतु मी त्याला अगदी निरखून पाहत होते तेव्हा अचानक त्याने मला मी त्याच्याकडे पाहताना पकडलं सध्या तरी मी दुर्लक्ष केलं त्याच्या टेबलवरून ऑर्डर घ्यायची होती आणि मी जाऊ इच्छित नव्हते तेव्हा मी दुसऱ्या मुलीला सांगितलं की तू ऑर्डर घे परंतु पुन्हा तेच झालं जे त्या दिवशी झालं होतं त्या माणसाने माझ्याकडे इशारा करत त्या मुलीला काहीतरी सांगितलं मला समजलं की तो नक्कीच हे से सांगत असेल की मी त्याची ऑर्डर घ्यावी मला खूपच राग आला मी विचार केला का नाही मी त्या माणसाला विचारावं की त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे का तू सारखा सारखा मला बोलवतो मागच्या हॉटेलमध्ये मा दे देखील त्याने असंच केलं होतं आणि मला तेव्हा खूप लाजल्यासारखं झालं होतं आणि आता या रेस्टॉरंटमध्ये दे देखील तो हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहे आता मला तिथे येऊन फक्त दोन दिवस झाले होते मी अगदीच रागाने त्याच्या टेबलकडे जाऊ लागले जेव्हा त्या वेटरने मला अडवलं आणि विचारलं कुठे चालली आहेस मी तिला पाहून जरा घाबरले तिच्या एकंदरीत अंदाजावरून मला काहीतरी वेगळं वाटत होतं मला समजत नव्हतं की इतक्या रागाने ती मला का विचारत आहे की मी कुठे जात आहे मी शांत राहिले तेव्हा तिने माझा हात पकडला आणि तिथून स्टाफ रूममध्ये घेऊन गेली आणि बोलू लागली की तू त्या माणसाला सारखं सारखं का पाहत होतीस मी हैराणीने विचारलं काय है? काय बोलतेस का तू हे ती माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता बोलू लागली की तू त्याच्या टेबलकडे का जात होतीस खरं तर तू पाहत होतीस की मी ऑर्डर घेण्यासाठी आधीच गेले आहे आणि मला पाठवलं देखील तूच होतस ना हे ऐकून माझ्याजवळ बोलण्यासाठी सगळे शब्द संपले होते मी शांत राहिले आणि मग बोलू लागले की तो माणूस माझ्याकडे इशारा करत काहीतरी बोलत होता आणि तेच विचारायला जात होते की तो असं का करत आहे त्या मुलीने अगदी रागाने हसत माझ्याकडे पाहिलं आणि बोलू लागली त्या माणसाचे इशारे तर तुला इतके वाईट वाटले आणि तू स्वतः जी उभं राहून सारखं सारखं त्याला पाहत होतीस त्याचं काय तो याबद्दलच बोलत होता मला सांगत होता की तुझ्या अशा एकटक बघण्यामुळे त्याला अनकम्फर्टेबल वाटत आहे त्यामुळे तुझ्याकडे इशारा करत तो तुझी तक्रार करत होता की माणूस इथे दोन मिनटं शांत बसायला येतो आणि इथे पण देखील जर त्याच्यावर नजर टिकून राहिली तर हे रेस्टॉरंटच बंद करायला पाहिजे माझं मला माहीत की मी त्या माणसाला कशाप्रकारे शांत केलं आहे नाहीतर तो मॅनेजरांकडे जाणार होता तुझी तक्रार घेऊन तुझ्यामुळे सर्वांवर उपाशी राहायची वेळ आली असती एका माणसाची चूक सगळ्यांवर भारी पडते मी गप्प राहिले तो माणूस जो दुसऱ्या हॉटेलमध्ये मा माझ्याकडूनच ऑर्डर घेत होता तो अगदीच बदलल्याप्रमाणे माझी तक्रार दुसऱ्या वेटरकडे करत होता माझं तर रक्तच खळू लागलं होतं परंतु माझी हिंमत होत नव्हती की मी त्या माणसाच्या एक जोरदार कानाखाली द्यावी मी बाहेर जाऊ लागले तेव्हा ती मुलगी बोलू लागली की जेव्हापर्यंत तो इथे आहे तू इथे आतमध्येच थांब नाहीतर तो पुन्हा ना रागवेल त्या इलाजाने मला आतमध्ये बसावं लागलं जर कॉलेजची मजबुरी नसती तर मी त्याच वेळेला ती नोकरी सोडून निघून गेले असते मग जेव्हा सुट्टी झाली तेव्हा मी बाहेर निघाले आज पूर्ण रस्त्यामध्ये सारखा सारखा एकच विचार मला सतावत होता की कोणीतरी मला पाहत आहे मी मागे वळून पाहिलं परंतु तिथे कोणीच नव्हतं जो माझ्यावर नजर ठेवून माझा पाठलाग करत आहे कधी वाटायचं की कदाचित आज जे झालं आहे त्यामुळेच मला असा भास होत आहे थोड्या वेळात मी हॉस्टेलजवळ पोहोचले दुसऱ्या दिवशी सुट्टी होती तेव्हा मला हॉटेलमध्ये पूर्ण दिवस राहायचं होतं मी हॉटेलमध्ये आले तेव्हा पाहिलं तर समोर टेबलवर तोच माणूस बसला होता जो काल दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये भेटला होता त्याला पाहताच माझा मूड अचानकच खराब झाला तो टेबलवर बसून त्याच्या दुंदीमध्ये फोन चालवत होता मी देखील त्याला दुर्लक्षित करून त्याच्या जवळून गेले मला काहीतरी गडबड वाटत होती समजत नव्हतं की काल तिथे तमाशा केल्यानंतर तो आज इथे काय करत आहे मी त्याच्याजवळ ऑर्डर घ्यायला गेले नाही आणि माझ्या मैत्रिणीला नम्रतेलाच पाठवलं बाकी इतर कामांमध्ये मी व्यस्त झाले तो फक्त चहा पिण्यासाठीच आला होता एकानंतर दुसरी आणि मग असं करता करता तो तीन कप चहा प्यायला होता परंतु लक्ष मात्र सारखं मोबाईलमध्येच होतं मी त्या माणसामुळे अगदीच गोंधळले होते आणि इतकं देखील मला समजलं होतं की कुठे ना कुठे हा माझ्याच मागे पडला आहे परंतु त्यामागे त्याचा हेतू काय आहे हे, हे मला समजत नव्हतं मग जेव्हा सुट्टीनंतर मी हॉस्टेलकडे जायला निघाले तेव्हा आज पुन्हा एकदा तोच भास सारखा होत होता की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे किंवा मला अगदी एकटक पाहत आहे मी मागे वळून चारही बाजूला पाहिलं तेव्हा त्या रस्त्यावर ते एका गाडीशिवाय काहीच नव्हतं त्या गाडीला मी दुर्लक्षित केलं आणि एक रिक्षा पकडून हॉस्टेलकडे जाऊ लागले रिक्षामध्ये बसल्यावर माझी नजर अचानक रिक्षेच्या आरशावर गेली तेव्हा काय पाहते की तीच गाडी जिला मी दुर्लक्षित केलं होतं ती हळूहळू वेगाने माझ्या रिक्षेच्या मागे मागे येत होती मी एका क्षणासाठी खूपच घाबरले होते मी त्या रिक्षावाल्याला वेगाने रिक्षा चालवायला सांगितली परंतु त्या गाडीने देखील तिचा वेग वाढवला होता हॉस्टेलच्या बाहेर थांबून मी लगेचच रिक्षेचं भाडं दिलं आणि आतमध्ये पळाले हा पहिला प्रसंग होता जेव्हा मला घर सोडल्याच्या गोष्टीवर पश्चाताप होत होता जेव्हापर्यंत दादाच्या घरात होते कमीत कमी सुरक्षित तरी होते ना असं रस्त्यामध्ये माझा मा कोणी पाठलाग तर करत नव्हतं आणि कोणीही असं माझ्या मागे मागे माझ्या राहत्या जागेपर्यंत आलं नव्हतं परंतु या प्रश्नांच्या उत्तरामध्ये तोच माणूस सारखा सारखा माझ्या डोक्यामध्ये फिरत होता परंतु पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी एक नजर देखील त्याने माझ्यावर टाकली नव्हती मी विचार करू लागले की कोण आहे तो मग विचार केला की असंच कोणीतरी आवार असेल आणि माझा पाठलाग करत असेल मला ती गोष्ट माझ्या डोक्यामध्ये इतकी पक्की नाही करायला पाहिजे होती परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं जेव्हा मी हॉटेलमध्ये जात होते तेव्हा तीच गाडी माझा पाठलाग करत होती आणि जेव्हा हॉटेलमध्ये गेले तेव्हा एक विचित्र काहीतरी घडलं मॅनेजरने मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलवलं आणि सांगितलं की मी इथे आता नोकरी करू शकत नाही उद्यापासून कामावर येऊ नकोस मला खूप मोठा धक्का बसला की अचानक मला का काढलं जात आहे काही चूक झाली आहे का ज्यामुळे मला असं कामावरून काढलं जात आहे मी हीच गोष्ट विचारली काय झालं सर काय चूक झाली आहे का माझ्याकडून त्याने नकारार्थी मान हलवली बोलू लागला की फक्त असंच उद्यापासून येऊ नका आम्हाला एक्स्ट्रा स्टाफची गरज नाही मी अजून बोलू लागले तेव्हा मॅनेजरने मला गप्प केलं आणि बोलू लागला की ठीक आहे आता तू इथून जाऊ शकतेस मी अगदी अडखळ त्या पावल्याने तिथून बाहेर आले त्या हॉटेलमध्ये मी चार वर्षांपासून काम करत होते महिन्याचे सुरवातीचे दिवस होते मला हॉस्टेलचं भाडं देखील जमा करायचं होतं बाकी खर्च देखील अगदी आवासून उभे होते सेविंगच्या नावाखाली फक्त दोन तीन हजार रुपये शिल्लक होते मी माझं सामान उचलून बाहेर आले तेव्हा नम्रता मला धीर देऊ लागली की टेन्शन घेऊ नकोस मी दुसरीकडे नोकरीसाठी चौकशी करते तू देखील चौकशी कर बघूया काही मिळतंय का, का? आपण एक दोन दिवसात नोकरीचा बंदोबस्त करू मी त्या गोष्टीवर फक्त होकारारती मान हलवली मी ज्या नोकरीच्या हिंमतीवर ते घर सोडून आले होते तीच नोकरी आता माझ्याजवळ राहिली नव्हती हे तर चांगलं होतं की माझ्याकडे दुसऱ्या एका रेस्टॉरंटची नोकरी होती परंतु तिथे पगार खूप कमी होता मी तिथे आले विचार केला त्यांच्यासोबत बोलते की माझ्या ड्युटीचा टाईम जरा वाढवा मग अशा प्रकारे पगार देखील वाढेल मी त्या रेस्टॉरंटच्या मॅनेजरजवळ जाऊन म्हणाले देखील तेव्हा तो बोलू लागला की तुम्ही तर असंच एक्स्ट्रा वर्कर म्हणून आमच्याकडे आहात मी तर आजच तुम्हाला कामावरून काढणार होतो आमच्याजवळ तर आधीपासूनच खूप सारे स्टाफ आहेत मी एका क्षणासाठी पुन्हा घाबरले परंतु दुसऱ्या क्षणी मॅनेजरने माझी इतर दिवसांची कमाई माझ्या हातात ठेवली याचा अर्थ सरळ होता की त्याने देखील मला कामावरून काढून टाकला आहे मी शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला विचारलं की सर परंतु एकच तर वेटर आहे इथे याच्या आधी मी अजून काही बोलेन तो अगदी रागातच बोलू लागला की मी स्त्रिया तुमच्याकडून आम्हाला तक्रार मिळाली आहे की जेव्हा कस्टमर येथे बसलेले असतात तेव्हा तुम्ही सारखं सारखं त्याला पाहत असतात ज्यामुळे त्यांना अनकम्फर्टेबल फील होत असतं आणि खरं तर हेच कारण आहे तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याचं अजून काही ऐकायचं आहे का मी तिथून शांतपणे निघून बाहेर आले अचानक असं वाटत होतं की कोणीतरी डोक्यावरून आभाळ आणि पायाखालून जमीन हिसकावून घेतली आहे मी हळूहळू पावलं उचलत जवळच्या जा पाकमध्ये जाऊन बसले तेव्हा पुन्हा तीच जाणीव होत होती की कोणीतरी आहे जो माझ्यावर नजर टिकवून आहे वळून इकडे तिकडे पाहिलं तेव्हा दूर दूरपर्यंत कोणीच दिसलं नाही पण अचानक एक आडोशाला तीच कार उभी असलेली दिसली मला आता थंड घाम फुटू लागला मी माझ्या जागेवरून उठले आणि अगदी वेगाने पावलं उचलत त्या पाकमधून बाहेर पडले दुपारची वेळ होती रस्ता देखील पूर्ण सुनसान होता मी चालत जात होते कुठेच कोणतीच रिक्षा देखील मिळत नव्हती हळूहळू त्या गाडीचा स्पीड अचानक वाढला होता आणि ती गाडी एकदमच माझ्या बाजूला येऊन थांबली आणि त्याच वेळेला गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि एका हाताने जोरात खेचून मला गाडीच्या आतमध्ये ओढल्या गेलं मी स्वतःला सावरू देखील शकले नाही आणि त्याच वेळेला कोणीतरी जोरात माझ्या तोंडावर हात ठेवून मला ओरडण्यापासून अडवलं मी हातपाय मारत होते परंतु गाडी अगदी वेगाने चालत होती थोडं पुढे गाडी थांबली गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस खाली उतरला आणि मागे बसलेला माणूस स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला मी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा अगदी व्यवस्थितरित्या लॉक केलेला होता इच्छा असून देखील मी काहीच करू शकले नाही तो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला माणूस बोलू लागला की मला तुमच्यासोबत काही महत्वाचं बोलायचं आहे आशा आहे की तुम्ही माझं बोलणं शांतपणे ऐकाल मला फक्त तुमचा थोडासा वेळ पाहिजे मी जिथे तिथून पळून जाण्याचा प्लॅन बनवत होते अगदी दचकून त्या माणसाकडे पाहिलं मी इतका गोंधळ घातला होता की त्या माणसाला पाहू शकले नाही जेव्हा पाहिलं तेव्हा तो तोच हॉटेलवाला माणूस होता तो प्रत्येक वेळेला स्वतःला मास्कमध्ये मा लपवून ठेवायचा त्यावेळेला देखील त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता मी अगदीच ओढत विचारलं कोण आहेस तू आणि का माझा पाठलाग करतोस मी खूप दिवसांपासून तुला पाहत आहे का तू मला असा त्रास देतोयस मी बोलून थांबले तेव्हा त्याने माझ्याकडे एका दीर्घ नजरेने पाहिलं मग अगदी शांतपणे बोलू लागला तुम्ही हे सगळं माझ्याशी नॉर्मल आवाजात देखील बोलू शकतात पुन्हा तुमचा आवाज माझ्यासोबत बोलताना वाढला नाही पाहिजे माझ्या आतमध्ये तर आगच लागली होती मी म्हणाले जर तुम्हाला माझं बोलणं आवडत नसेल तर तुम्ही मला याच वेळेला गाडीतून खाली उतरवा त्याने माझ्या बोलण्याचा उत्तर देण्याऐवजी काहीतरी वेगळंच बोलू लागला तुम्ही माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कराल माझं तर रक्तच उसवलं होतं मी अगदीच रागाने म्हणाले तुम्ही आहात तरी कोण मी तुम्हाला ओळखतही नाही आणि मग असं कसं तुमच्यासोबत लग्न करू ते देखील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्याने दुसऱ्या क्षणी त्याच्या तोंडावरून तो मार्क्स काढला माझे पुढचे शब्द माझ्या तोंडातच राहिले तो कोणी दुसरा नाही तर आमच्या शहरातला एक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती होता तो माणूस ज्याला भेटण्यासाठी माणसं तासन तास वाट पाहत ता असायचे त्याने मला त्याच्या गाडीत बसवलं होतं फक्त इतकंच नाही तर मला लग्नाबद्दल विचारत होता खरं तर मी त्याच्या पात्रतेची अजिबात नव्हते बोलू लागला की गोष्ट अगदी सरळ आहे की तुम्हाला माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे आणि ते देखील फक्त तीन महिन्यांसाठी त्या बदल्यात मी तुम्हाला एक कोटी रुपये देईन परंतु तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागेल मी अचानकच भाणावर आले की हे सर्व काय होत आहे मी लगेचच म्हणाले की मला तुमच्यासोबत लग्न करायचं नाही आणि नाही मला तुमच्याकडून पैसे पाहिजेत मला जाऊ देत नाही तर चांगलं होणार नाही परंतु तो अगदीच धीटपणाने बोलू लागला की या शहरात काय तर पूर्ण देशामध्ये तुम्ही जिथे कुठे नोकरी करायला जाल तिथे तुम्हाला नोकरी मिळणारच नाही आणि जर तुम्हाला नोकरी मिळाली तर तिथे जाऊन मी तुम्हाला नोकरीवरून काढायला लावेन त्यामुळे हेच चांगलं आहे की मी तुम्हाला दिलेली ऑफर तुम्ही स्वीकारा नाहीतर मला माहीत आहे की तुम्हाला यावेळेला पैशांची खूप गरज आहे एकट्या मुलीचे शंभर खर्च असतात मग तुम्ही ते खर्च कसे पूर्ण करणार मी तर अगदी हक्काबक्का झाले होते माझ्या मालकाचं अचानक मला असं नोकरीवरून काढून टाकणं हे सर्व त्या मालकासाठी इतकं सहज झालं होतं कारण की या माणसाने मला नोकरीवरून काढून टाकायला सांगितलं होतं मी म्हणाले तुम्हाला काय पाहिजे मग तो अगदी शांतपणे बोलू लागला की हे जे आधी सांगितलं आहे माझ्यासोबत लग्न करा त्या बदल्यात एक कोटीपेक्षा जास्त रक्कम देईन कारण की माझी मजबुरी आहे या कामासाठी इतर कोणालाही मी सांगू शकत नाही मी विचारलं याच कारणामुळे इतके दिवस झाले तुम्ही माझा सारखा सारखा पाठलाग करत आहात त्याने या गोष्टीवर होकार अर्थी मान हलवली आणि मी म्हणाले जर मी नकार दिला तर मग तो अगदीच शांतपणे बोलू लागला की तुमच्याजवळ नकार देण्याचा कोणताच पर्याय शिल्लक नाही मला तुमच्यासोबतच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे आणि यामागचं कारण मी तुम्हाला लग्नानंतर सांगेन किंवा ते तुम्हाला स्वतःच समजेल माझ्याजवळ देखील त्याचं बोलणं ऐकल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता एकटी होते त्यामुळे हे तर चांगलं होतं की तो माझ्यासोबत लग्नाबद्दल बोलत होता नाहीतर जर तो माझ्यासोबत लग्नाबद्दल बोलला नसता तर मी एकटी कमजोर मुलगी होते मी त्याचं काय वाईट करू शकले असते मी तयार झाले परंतु पहिले त्याने माझ्या बँक अकाउंटमध्ये एक करोड रुपये जमा केले त्यानंतर आम्ही सरळ कोर्टात गेलो आणि एका तासाच्या आताच माझं जग आणि आयुष्य दोन्ही बदलून गेलं होतं आता काही वेळापूर्वी जी मी स्वतःला असह्य आणि निराधार समजत होते देवाच्या कृपेने माझं लग्न झालं होतं ते लग्न भलेही कॉन्ट्रॅक्टवर होतं परंतु कमीत कमी माझ्याजवळ नवऱ्याचं नाव तरी होतं लग्न होताच तो बोलू लागला की आता तू हॉस्टेलमध्ये राहणार नाहीस तुझं सामान उचल आणि माझ्या घरी चल माझ्याजवळ कोणताच पर्याय शिल्लक नव्हता त्याने हॉस्टेलच्या बाहेर गाडी थांबवली आणि मी खाली उतरून आतमध्ये गेले जेव्हा बाहेर आले तेव्हा तो गाडीत बसून माझी वाट पाहत होता मी खूपच घाबरले कधी वाटायचं चा की चालता चालताच मी एक संकट स्वतःहून ओढवून घेतलं आहे तर कधी स्वतःच्या नशिबावर गर्व वाटायचा सध्या तरी मी त्या माणसासोबत त्याच्या घरी आले हे ते घर होतं जे आजपर्यंत मी फक्त माझ्या शहरातल्या न्यूज चॅनलवरच पाहिलं होतं आणि आता प्रत्यक्षात पाहिलं होतं तर ते पण त्या माणसाची बायको होऊन मला आनंद देखील होता तर एका बाजूला दुःख देखील होतं घराच्या आतमध्ये जाऊन जी खोली मला राहण्यासाठी मिळाली ती संपूर्ण खोली खूपच सुंदर होती परंतु इतकी मोठी खोली माझ्यासाठी खूप जास्त होती मला तिथे सोडून तो एका कामवालीला माझ्यासाठी ठेवून स्वतः तिथून निघून गेला मी तर हक्का पक्का झाले होते विश्वासच बसत नव्हता की माझं आयुष्य माझं नशीब असं देखील बदलू शकतं परंतु आता हे सर्व घडलं होतं त्यामुळे विश्वास ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा काही कारणच नव्हतं दोन तीन दिवस मी अगदी अशीच मुक्तपणे त्या घरामध्ये फिरत राहिले परंतु मला अजूनपर्यंत त्या माणसाने माझ्यासोबत लग्न करण्याचं आणि या घरामध्ये असं एकटीला खुली सोडण्याचं कारण सांगितलं नव्हतं त्या दिवसानंतर अजून दोन दिवस निघून गेलेत मी त्या माणसाला पुन्हा परत पाहिलं नाही माहीत नाही कदाचित तो विसरून गेला असेल सरका सरका हाच विचार माझ्या मनात येत होता मग स्वतःला समजवायचे की त्याने तुला विसरावं किंवा लक्षात ठेवावं याने तुला काय फरक पडतो तुझ्याजवळ तर चांगली रक्कम आली आहे फक्त तीन महिने कसे तरी इथे घालव आणि मग इथून निघून जा पण चौथ्या दिवशी माझ्या आयुष्यात ते संकट आलं होतं त्याने मला अगदी हादरवून सोडलं होतं मी अजूनही पूर्ण घर पाहिलं नव्हतं तेव्हा त्या ते खास कामवालीला खोलीत बसून मी एकटीच बाहेर आले बाहेर बागेमध्ये एक छोटी मुलगी मला दिसली जेव्हापासून मी इथे आले होते तेव्हापासून त्या ते घरामध्ये नोकऱ्यांशिवाय इतर कोणालाही मी पाहिलं नव्हतं ती मुलगी खूपच गोंडच होती मी लगेच तिच्या जवळ गेले आणि अगदीच हळुवारपणे म्हणाले हॅलो तिने मागे वळून मला पाहिलं त्यावेळेला तिच्या डोळ्यांमध्ये जे आश्चर्य आणि आनंद होतं ते मी पूर्ण आयुष्य विसरू शकत नाही एका क्षणासाठी अगदी विश्वासाने ती मला पाहत होती मग धावतच मला मिठी मारली आणि बोलू लागली की मम्मा कुठे होतीस तू तुला माहीत आहे मी तुला किती मिस केलं अजून काय काय माहीत नाही ती मुलगी बोलत होती परंतु ते सर्व माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं मी तर तिच्या त्या मम्मा या शब्दावरच अडकून राहिले होते ती मुलगी पुन्हा अगदीच किलबिलाट करू लागली आणि मला सोडून बाबा बाबा करत दाराकडे धावत गेली मी मागे वळून पाहिलं तेव्हा तोच माणूस होता जो त्या मुलीला अगदी प्रेमाने कुशीत उचलून माझ्या जवळ येऊन थांबला सोनू मम्माला भेटलीस बघ मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे मम्माला घेऊन आलो आहे आता तू देखील बाबांची विष पूर्ण कर तिने आनंदाने त्या गोष्टीवर होकार दिला आणि अगदीच आनंदाने माझ्या कुशीत आली मी देखील हात पुढे करून तिला पकडलं काही वेळ आम्ही तिघेही त्या बागेत बसून राहिलो मी वे पूर्ण वेळ शांत होते तर ती मुलगी आणि तिचा बाब दोघेच काहीतरी बोलत होते जेव्हा ती मुलगी थकली तेव्हा कामवालीला बोलवून तिला आतमध्ये पाठवलं मग तो माणूस माझ्याकडे पाहत बोलू लागला की हेच काम होतं की ज्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करायला मजबूर होतो सोनूच्या आईचा सहा महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे ती जाताच सोनूला कॅन्सर झाल्याचं निदान झालं बायकोच्या मृत्यूचं दुःख विसरून मी माझ्या मुलीला सांभाळायला लागलो ला। परंतु ती प्रत्येक उपचारांवर नकार देत होती की जेव्हापर्यंत मम्मा येणार नाही ती कोणत्याच डॉक्टरकडे जाणार नाही अचानक एके दिवशी माझ्या सेक्रेटरीने तुझा फोटो दाखवला विश्वास ठेव तुझ्या आणि माझ्या बायकोमध्ये एक पर्सेंट देखील फरक नव्हता आणि त्यामुळेच मी तुझ्यासोबत संपर्क साधला आणि तुझ्यासोबत लग्न केलं सोनूचा उपचार तीन महिने चालेल आणि या तीन महिन्यात ती ठीक होईल अशी आशा, आशा आहे त्यानंतर मी पुन्हा तुला मोकळं करेन माझ्या गळ्यामध्ये अश्रूंचा फास अडकला होता सध्या तरी मी तीन महिने तिथेच राहिले आणि सोनूवर ना फक्त उपचार झाले तर ती पूर्णपणे ठीक देखील झाली होती आमच्या कॉन्ट्रॅक्टनुसार माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट देण्याबद्दल चर्चा केली तेव्हा मी म्हणाले की मी सोनूची आई म्हणून पूर्ण आयुष्य राहू शकते का भलेही तुम्ही मला बायकोचा दर्जा देऊ नका परंतु फक्त मला या घरात जागा द्या इथेच एका कोपऱ्यात मी राहीन कारण की जसं सोनूला माझ्यामध्ये मा आई दिसते अगदी तसंच ती मला माझ्या मुलीप्रमाणे प्रिय झाली आहे माझं बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला म्हणजेच महेशला देखील खूप आनंद झाला कारण या तीन महिन्यांच्या सहवासानंतर कुठे ना कुठे आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो महेशला देखील त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती माझ्या बोलण्यावर त्यांनीही मला आनंदाने मिठ्ठी मारली आणि बायकोचा दर्जाही दिला आता आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत मला अजून एक मुलगा आहे आणि सोनू देखील अगदीच व्यवस्थित आहे तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद